मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे लुटण्याचा नवीन फंडा. सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांची शिखर बँक व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून मध्यवर्ती बँकेची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे लुटण्याचा अड्डा झालेला आहे. याचे कोणालाही सोयर सुतक राहिलेले नाही. विशेष म्हणजे इतर वेळी राजकारणात एकमेकांच्या विरोधात असणारे सर्व नेते मात्र सदर बँकेत एकमेकांच्या हातात हात घालून ती कशी लुटता येईल व आपल्याला कसा फायदा करून घेता येईल यासाठी एकत्र असतात. नुकताच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांनी कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत. यावरूनच कळते निवडणुकीसाठी पैसे घालायचे आणि नंतर त्या बँकेत बसून घेतलेल्या पैशांपेक्षा कित्येक पटीने त्यातून पैसे काढले. आम्ही आता गेल्या 10 वर्षातून सदर बँकेच्या विरोधात तक्रारी केल्या. त्या तक्रारीवर शासनाने काय कारवाई केलेली आहे किंवा त्याचे अहवाल काय आलेले आहेत ते सार्वजनिक करावेत. अन्यथा आम्ही माहिती अधिकाराखाली सर्व माहिती मागून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहोत अशी माहिती सतीश साखळकर, उमेश देशमुख, गजानन साळुंखे, सुरेश साखळकर यांनी दिली आहे.